ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर श्रोतेहो, आजचा अध्याय आहे 12वा। वाचक व श्रोता सन्मार्गाला लागून दुर्बुद्धी, पाप, व्यसन, रोग, दारिद्र्य यांचा नाश होईल हे या अध्यायाच्या श्रवणाने आणि पठनाने फळ मिळणार आहे। तर श्रोतेहो, अध्याय 12व्याचे फळ पाहिले, आता अध्याय 12व्याला आपण सुरू करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। अध्याय 12वा। ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, बालवृद्ध, तरुण स्त्रिय यांनाही शिवकीर्तनाचा अधिकार आहे। ज्याला थोडेही विस्मरण घडत नाही तो अपवित्र जाणावा। तो कितीही धनवान, सुंदर, ज्ञानी असला तरी त्याचे जीवन शिवकीर्तीविना निरर्थक आहे। भगवान शंकराचे भजन, शिवकथा ऐकविणाऱ्या पुराणिकाशिवाय कोणालाही नमस्कार करू नके। त्यांनी सांगितलेल्या कथांवर नास्तिकपणे वाद अथवा तर्क करून त्याला त्रास देऊ नये। कथा ऐकत असताना मध्येच उठून जाऊ नये। नास्तिक पाखंडी व्यक्तीला आग्रहाने कथा ऐकवण्यास बसू नये, कारण तो नास्तिकपणे बडबडत इतर श्रोत्यांना त्रास देतो। कथा चालू असताना इतर विषयांवर बडबडू नये। एकाग्रपणे कथा फलश्रुती ऐकावी। पुराणिकाचा वस्त्र, द्रव्य, अलंकार देऊन सन्मान करावा। सभेला बसताना फेटा बांधून बसू नये, विडा खाऊ नये, पिंगू नये, काही खाऊ अथवा पिऊ नये, मोठ्याने बोलू नये। पुराणिकापेक्षा श्रोत्याची उंची कधीही उच्च आसनावर असू नये। वीरासन, पाय पसरण, जेठा मारून बसू नये। अशा प्रकारे शिवकथा ऐकत असताना अनादर करणाऱ्याला यम मृत्यूनंतर असह्य वेदना देतो। शिवकथा श्रद्धेने, भक्तीने ऐकणाऱ्या मनात वैराग्य उत्पन्न होते। यासंबंधीची कथा आता सूत सांगत आहेत, तर श्रोते हो ऐका। भारतातील दक्षिण भागात भाष्कल नावाचे गाव, तिथे राहत होता दुराचारी। तिथे रहवासी खूप दुराचारी होते। चोरी, चाहडी, मद्यपान, व्यभिचार, वाटमारी, क्रोध, हिंसा करण्याचा त्यांचा जीवनाचा धर्म होता। वेदशास्त्र, देव, संत यांना कोणीही मानित नव्हतं। त्या गावात विदूर नावाचा एक भ्रष्ट ब्राह्मण पत्नी बहूला राहत होती। एके दिवशी ब्राह्मण पत्नी बहूला आपल्या प्रियकराबरोबर एकांतात जार कर्म करीत असताना विदुराने दोघांना पकडले। तेवढ्यात विक्र त्याचा प्रियकर पळून गेला। ब्राह्मणाने पत्नीला खूप मारले। तिच्या जवळचे सोने, अलंकार, द्रव्य सर्व काढून घेऊन त्या रात्री वेश्येला ते दिले। तो रात्रभर वेश्येच्या संगतीत राहिला। तो ब्राह्मण काही केल्या काळाने काय झालं, मरण पावला। यमदूतांनी त्याला असाही वेदना दिल्या आणि नरकात ढकललं। मग काय, तो विंध्य पर्वतातील दरीत पिशाच्च झाला। इकडे बहुला तिच्या मुलांसह राहत असताना शिवरात्रीचे पर्व आले, म्हणून काही यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रात चालले। ते पाहून तीही त्या क्षेत्री गेली। तिने स्नान करून महाबळेश्वरास दर्शन केले आणि कथा मंडपात शिवपुराणास ऐकण्यात बसली। तेथील पुराण सांगणारे पुराणिक संतांस तोंडातून निघाले की जीवनभर व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला मृत्यूनंतर यमदूत असह्य यातना देतात। तेव्हा तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप पडला। ती रडू लागली। तिने पुराणिकाला आपला उत्तन सांगितला। तो यमयातनेतून माझी मुक्तता करा, माझा उद्धार करा, मी शरण आले, म्हणून तिने पुराणिकाचे पाय धरले। पुराणिक ब्राह्मणाने दया देऊन तिला पंचाक्षरीचा जप दिला। पुन्हा व्याभिचार करू नको म्हणून सांगून व्रतस्थ राहण्याचा सल्ला दिला। तिला शिवलीला ऐकविली। बहुलेने सर्व भ्रष्ट व्यवहारांचा त्याग केला। नातेसंबंध सोडून गुरु आज्ञेप्रमाणे नित्य शिवभजन, स्नानानंतर रुद्राक्ष भस्म विलर्पण करून शिवमंत्राचा जप करू लागली। त्या जप केल्याने पाप नष्ट होते, ज्ञान प्राप्ती होते। ज्ञानानंतर ध्यानाहून मनन, त्याहून निधी ध्यास आणि त्याहून श्रेष्ठ साक्षात्कार आहे। परंतु यासाठी प्रथम श्रवण महत्त्वपूर्ण आहे। श्रवणामुळे नवविधादी भक्ती उत्पन्न होते। श्रवणाचा अधिकार सर्वांना आहे। अशा प्रकारे भक्ती सेवा करू बहुला शिवरूप झाली। अंतकाळी शिवदूत तिला न्यायला आले आणि 14 भुवने या चमत्काराने चकित झाली। बहुला शिवलोकी पोचली। तिने अंबेची स्तुती केली। अंबेने तिला वर मागण्यास सांगितले।
म्हणाली, माते, अनेक पापकर्मे केल्यामुळे माझा पती अधोगतीला गेला. तो कोणत्या योनीत आहे हे मला माहीत नाही. त्याचा उद्धार करून त्याला इथे आणावे. आंब्याने दिव्य दृष्टीने ओळखले की तो पिशाच्च झाला आहे. आंबा म्हणाली, बहुला, तुझा पती विंध्य पर्वतात पिशाच्च योनीत आहे. तू त्याला शिवकथेचे श्रवण कर आणि इथे घेऊन ये. सोबत गण तुंबरूला दिले. बहुला तुंबरू बरोबर विंध्य पर्वतात गेली. तेथे पिशाच्चला पाहिले. पकडून एका झाडाला बांधले. आपल्या तंतुवाद्यावर शिवगण शिवस्तुती ऐकवली. तेव्हा तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला. ब्राह्मण रूपास प्राप्त झाला. त्याने तुंबरूच्या पायावर मस्तक ठेवले. बहुला म्हणाली, तू धन्य आहेस, तू माझा उद्धार केलास. नंतर तुंबरूने ब्राह्मणाला शिवपंचाक्षर मंत्र दिला आणि बहुला तिचा पती विदुर ब्राह्मण तुंबरू शिवलोकी गेले. शिवकृपेने सर्व शिव स्वरूपात विलीन झाले. आता पुढची कथा आहे भस्मासुराची. श्रोते हो, शिवपुराणात भस्मापासून उत्पन्न झालेल्या भस्मासुराच्या उद्धाराची कथा तुम्ही श्रवण करा. एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म होतात हातात घेऊन सर्वांगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्यांच्या हाताला लागला म्हणून त्यांनी तो भूमीवर फेकला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरापुढे हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा वृषपध्वजा, मला आपली सेवा करायची संधी द्या. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन भस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. तो मृत्युलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करण्याचे मिल्यावर त्यांची चिताभस्म शंकराला रोज नेऊन देई. शिवभक्ताच्या मस्तकाची माळ शंकर धारण करतात म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात. स्मशानात राहणाऱ्याने वैराग्य वाढते म्हणून त्यांनी निवास तेथे आहे. पिंड ब्रह्मांड जाळून जे आत्मसुख उरते ते भस्म शंकर आपल्या शरीरी धारण करतात. असणे, जन्म पावणे, वाढणे, बदल होणे, रास होणे, मृत्यू पावणे या 6 विकारांपासून शंकर मुक्त आहे. यश, संपदा, कीर्ती, विज्ञान, औदर्य, वैराग्य शंकराच्या अंगी या 6 गुणांचे ऐश्वर आहे. कोणते 6 गुण आहेत ते ऐका. सर्वज्ञता, कृतत्व, नियंतृत्व, भोगकृत्व, विभुकृत्व, साक्षित्व. शंकराच्या अंगी हे 6 चिन्ह आहेत. कोणते ऐका. ब्रह्मानंद, शाश्वत, निर्विकार, मायाचक्र चालविणारा, भक्तरक्षक, सगुण रूप धारण करणारे शंकराचे स्वरूप. चिताभस्म करण्याच्या कामी फार पायपीट होते. त्यामुळे भस्मासुर कंटाळा. त्याने विचार केला, आपण शक्तिमान असून असलेले परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा लोक ब्राह्मण, राजे, देव, दृशूद्र यांना काय करायचं. जमेल तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये. मग आता काय होतं पुढे. असा कपटी विचार कोणाच्या मनात आला. भस्मासुराच्या. तर ऐका, नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिताभस्म मला मिळाली नाही. आता काय करायचं. भस्मासूर शंकराची स्तुती करीत म्हणाला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारे, उल्लभा, नागभूषणा, मला आपण एक वर द्या. जे दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी त्याच्या मस्तकावर हात ठेवीन. तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले. वर देण्याची विनंती केली. शंकर भोळा. त्याने वर देऊ नये असा पार्वतीने सांगितलं आणि षडाननांनीही सल्ला दिला. गजानन नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन केले. परंतु शंकराने भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचे दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला ततास तू म्हटलं. मग काय, वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत, सज्जन, भक्त आणि ऋषी यांच्या डोक्यावर हात ठेवून भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार माजला. भस्मासुराने ठरविले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नष्ट करून देवदेवता, नंतर विधाता, विष्णू, शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला. शेवटी भस्मासुराचा अत्याचाराला त्रास होऊन ऋषीमुनी इंद्राला शरण आले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्माकडे व ब्रह्मा सर्वांना विष्णूकडे. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितला. मग विष्णू त्यांना घेऊन शंकराकडे आला. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त भस्मासुर मांस संहार मांडला आहे. आम्ही नष्ट होऊन जाऊ, तो इथे येऊन सर्व भस्म करील. तुझी पत्नी हैमवतीलाही सांभाळ.
शंकरांनी देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे, तुम्ही चिंता न करावे, स्वस्थाने जाणे. तेवढ्यात भस्मासूर तिथे आला. सर्व देव शंकरांना काही सांगत होते. आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्यांनी देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हटले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा दुरुपयोग केलास? भस्मासुराने मधोमत्त होऊन शंकराला दुरुत्तर केले. म्हणाला, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून शंकर उठले. पार्वती उठून निघून गेली व भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे, तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदना शस्त्रांचा त्यांचा अंत लागेना. मायाचक्र चालविणारा इंद्रायातीत ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत ब्रह्मदेव महादेवाला धरीन म्हणून भस्मासुराजवळ दिसे, पण काही हाती लागत नसे. 1 कोटी वर्षे गेले. शब्दांच्या शुभाशुभाच्या तर्ककुतर्काच्या शास्त्रांच्या विद्येच्या पलीकडे असणारा शिव तपश्चर्या बलधन यांच्या सामर्थ्यावर अकलंक करून पाहणाऱ्या कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागेल काय? भक्ताच्या प्रेमभक्तीने तो वश होणारा उमेसह त्याच्या घरी निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाटला करतो हे हाती सापडला. या विचाराने पार्वती दीन झाले. तिने आपला बंधू शेषशाही विष्णूच्या सहाऱ्याची धावा केला. तो धावून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले असे मोहिनी रूप पाहून विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तिथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे येत आहे, आपल्याकडे पाहत आहे. ध्यानात आलं उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य लाघव तसेच रूप लावण्य सुरस गायन भस्मासूर मुग्ध झाला. मोहिनीजवळ जात त्याने हळूवार आवाजात तिची नृत्य गायन केल्याची प्रशंसा केली. हे सुंदरी, तुझ्यावर पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य वळून टाकावे. माझे चित्त तुझ्या ठाई गुंतले. मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसू म्हणाले, मी तुम्हाला वरमाला घालीन, पण माझी एक आठ आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करते आहेत. त्याला मला उत्तम पती मिळावा, लग्नाआधी त्याच्या सह यथासंग नृत्य करीन असा नवस केला आहे. मला तू उत्तम पती वाटतोस, तू माझ्याबरोबर नृत्य करशील. मोहिनीच्या मंजूर लाडवीक बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करीन. मोहिनी म्हणाली, चल माझ्याबरोबर कर. मी जसे हावभाव करीन, जसे पाऊल टाकीन, जसे नेत्र संकेत करीन, तशा हस्तमुद्रा करीन, त्याचप्रमाणे तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य दैवताचा उपासनेचा भाग आहे. यातही काही चूक होता कामा नाही, नाहीतर तो दैवत कोपेल. असे बोलून दोघांचाही नाश करील. याचा अर्थ कर, विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडकपणे हसली. भस्मासुराच्या सरासर बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीची सर्व अट मान्य केली. नंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून वटवृक्षाखाली घेऊन आली. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभला. मोहिनीचे नृत्य पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजवून गेल्या. यक्षकिन्नर गायन करून दंग होऊन गेले. मोहिनी जसजसे भाव करू लागली तसतसे तोही करू लागला. सर्व देव गायन नृत्याने सौंदर्याने भुलून गेले. नाचता नाचता मोहिनी त्वरित नृत्यमुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्य करीत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले. तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे विष्णूंनी मोहिनीचे रूप करून त्याला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन शंकर प्रकट झालेत. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले आणि त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराला वीर्यपात झाला होता. त्याच्या पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांगुरु चंड क्रोध उत्मत कपाल भीषण संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव विष्णू नंतर एकमेकांसोबत कैलासाव गेले आणि त्यावेळी पार्वती पुढे आली. तिने दोघांची पूजा केली. स्वादिष्ट जेवण करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकरांची अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले. श्रोते हो, हा 12वा अध्याय हरिहर मिलनाचा आहे. याचे वाचन श्रवण पुण्यकारक आहे. तर 12वा अध्याय इथे समाप्त होत आहे. सर्वांनी बोला, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सर्व व्हिडिओ पाहत
रहा। धन्यवाद।